नमस्कार, तेज वार्ता न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है। चर्चा तो अपने कशाला चर्चा कराया गरज है? भगतसिंह कोश्यारी एक सामान्य नागरिक है। पूर्वी मुख्यमंत्री राजभवनावर भेटायला जायचे, आता ते वर्षा बंगल्यावर गेले मुख्यमंत्र्यांकडे। हा एक फरक समजून घ्या। त्याच्यामुळे दोघे जण किंवा कोण तिघे जण काय बोलले काय भेटले याकडे आम्हाला इंटरेस्ट नाही। राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत, देवाचे राज्यपाल हे कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा मोठा अपराध केला आणि हा अपराध किती मोठा आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले। अशा या महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला मुख्यमंत्री भेटत असतील जर ती त्यांची प्रवृत्ती आहे, हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे। घटनाबाह्य पद्धतीनं काम करून एक राज्य त्यांनी आणलं, त्याच्यामुळे आपण बसवलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला माजी राज्यपाल भेटायला गेले असतील तर ते दोन घटनाबाह्य व्यक्ती बघून घेतील। आम्ही याच्याकडे काय फार गांभीर्यानं पाहत नाही, पण भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच मिळतील एवढंच मी सांगतो, आणि कायदेशीर मार्गाने मिळतील। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना की भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहे, अपराधी। त्यांनी शिवसेना तोडण्यासाठी, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला, हे या देशानं महाराष्ट्रानं पाहिलं। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून घालवण्यासाठी त्यांनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केला, हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं। आणि अशा राज्यपालाला जर घटनाबाह्य मुख्यमंत्री वर्षावर बोलवून मिठी मारत असतील त्यांचा प्रश्न, त्यांनी ते केलंच पाहिजे। अजित पवारांनी असं म्हटलं कुठल्याही मतदारसंघात कुणाची मक्तेदारी नसते, काँग्रेस सोबत मार्केटिंग करताना थोडी अडचण होत होती कारण त्यावेळेस काँग्रेस मोठा भाऊ होता, मात्र महाविकास आघाडी पण टिकवायची, पण या महाविकास आघाडीत आम्ही मोठे भाऊ होता। ठीक आहे, सगळ्यांचं डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा, हा विनोद समजून घ्या। कोण मोठा लहान भाऊ मोठा भाऊ हा विषय मधल्या काळामध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये सुद्धा आला होता, तेव्हा मी म्हणालो तुला डीएनए टेस्ट करावे लागत, कोण लहान कोण मोठ। महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे असे मते होत नाही। अजितदादा काय म्हणतात किंवा अन्य नेते काय म्हणतात आम्ही काय म्हणतोय, याही पेक्षा प्रत्येक जण आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असतो, आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा भूमिका घ्याव्या लागतात। लोकसभेची जागा वाटप त्याची प्रक्रिया सुरू आहे, विधानसभेला वेळ आहे, आधी लोकसभा होऊ द्या, आणि त्या संदर्भात आमच्या तीन प्रमुख पक्षाच्या बैठका सुरू आहेत आणि त्या बैठकांमध्ये आज काय चर्चा होते मी कधीच बाहेर सांगणार। मला 19 जागा पण पक्षाचा विचार करायचा आहे असं म्हणत नाहीये ते काय म्हणतात म्हणून आम्ही काही निर्णय घेतो। मागच्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे 19 खासदार होते, 18 महाराष्ट्रात आणि 1 महाराष्ट्र बाहेर, इतकंच म्हणतोय। आमचा 19 आकडा कायम राहील लोकसभेतला, कदाचित वाढेल सुद्धा, त्यात काय चुक। ज्या जागा आम्ही जिंकल्या लोकसभेच्या, जो आकडा आमचा लोकसभेत आहे तो आम्ही कोणत्याही पद्धतीनं कायम, आणि त्याच्यामध्ये कोणाला त्रास व्हायचं कारण नाही। आमचा सध्याचा आकडा कायम राहील, कदाचित त्यात वाढ सुद्धा होऊ शकतो। संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांचा आकडा असेल, मुंबई महानगरपालिका निवडणूक घ्यायला तुमची का फाटते एवढं सांगा, का फाटते घ्या ना निवडणुका, बळ कशाला काढताय, न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवताय,
किरण रिजिजू यांना कायदे मंत्री पदावरून का जावं लागलं हे आधी सांगा, नंतर मी सांगेन भविष्यात। देशाचे कायदा मंत्री, न्याय मंत्री किरण रिजिजू यांना कोणत्या कारणासाठी कायदा मंत्री पदावरून जावं लागलं याविषयी खुलासा करा। न्यायालयांचा ज्या प्रकारे गैरवापर सुरू आहे, कायद्याचा गैरवापर सुरू आहे, न्यायालयावर दबाव आणण्याचे प्रयत्न होत आहेत, अशा काही प्रकरणांमध्ये रुजू यांना जावं लागलं का याविषयी जरा खुलासा करावा आणि मग बोलावं। तुम्ही 150 जागा जिंकणार मुंबईची, या ना मैदानात, या ना मैदान, कशाला सोडून पळता? दिल्लीच्या फौजा इकडे बोलवणार, कर्नाटकात पण तुम्ही 200 जागा जिंकणार होता, तो अख्खी फौज उतरवलीत ना प्रधानमंत्रीपासून, सगळे फक्त राष्ट्रपतींनाच बोलवायचं बाकी होतं, काय हरकत नाही, त्यांनी दिवशीची भाषा केलेली आहे ना, त्यांना आम्ही 60 अलॉट करतो। आता सामान्य माणसाकडे काय 200 काय 2000 नोटा नाही। तर म्हणजे नरेंद्र मोदींनी नोटबंदी फसली तर मला जाहीर चौकात फाशीवर फासावर द्या, हे कोणाचं वक्तव्य आहे? हे प्रधानमंत्र्यांचं वक्तव्य। नोटबंदी फसली की नाही, पहिली फसली दुसरी फसली, नोटा आणल्या कोणी 2000? तुम्हीच आणल्यात ना, 1500 नोटा असताना तुम्ही 2000 का आणल्यात? किती भ्रष्टाचार कमी झाला? आपण म्हणाला होता की नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल, दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्यांच्या कंबरड मोडे, बनावट नोटा मोठ्या नोटा चलनातून बाद होती, हे प्रधानमंत्र्यांचं वक्तव्य होतं। भ्रष्टाचार कमी झाला, काळा पैसा कमी झाला, काय झालं? हिंसाचार कमी झाला आहे, दहशतवाद कमी झाला आहे, वाढला आहे। प्रधानमंत्र्यांनी देशाशी खोटं बोललेलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे 3500 ते 4000 लोक बँकांच्या रांगामध्ये मरण पावले, हा सदोष मनुष्यवध आहे। प्रायचित घेणार आहेत, भाजपा प्रायचित घेणार आहे, मला फासावर त्या म्हणताय ना, मग फासाचा दोर आम्ही पाठवू का तुम्हाला? देखिए, नोटबंदी का पूरा मामला फंस गया। प्रधानमंत्री ने कहा था जब पहली वाली नोटबंदी 8 बजे जाहिर की थी, तो क्या कहा था हमारे प्रधानमंत्री जी ने? नोटबंदी से भ्रष्टाचार कम होगा, हिंसाचार कम होगा, टेररिज्म कम होगा, महंगाई कम होगी, ब्लैक मनी कम होगा, उसमें से कुछ भी हुआ नहीं। लोगों की नौकरी चली गई, लोगों का रोजगार चला गया, भ्रष्टाचार बढ़ गया, काला पैसा बढ़ गया, टेररिज्म बढ़ गया। देखिए मणिपुर जम्मू कश्मीर में क्या हो रहा है, आप देख लीजिए, अब कहाँ से पैसा आ रहा है, ब्लैक मनी। प्रधानमंत्री ने यह भी कहा था कि अगर नोटबंदी का मेरा निर्णय फंस गया तो मैं पब्लिकली फांसी पर मुझे लटका दीजिए। अब क्या करना, अब क्या कहे, फंस गया है ना, तो आप प्रायचित लीजिए, आप दूसरी बार नोटबंदी कर रहे हैं, देश के अर्थव्यवस्था के साथ इतना घिनौना खिलवाड़ इतिहास में कभी नहीं हुआ था। उनको क्या लगता है ये कोई अहमदाबाद की दुकान चला रहे हैं क्या, ये देश चला रहे हैं? उनको आप तो समझ में नहीं आ रहे हैं, ये देश चला रहे हैं, अहमदाबाद की दुकान नहीं, सूरत की दुकान, कपड़े की दुकान नहीं चला रही है। अरे वो चुनाव लीजिए ना, आपकी फट क्यों गई है फिर, डरते क्यों हो, चुनाव से क्यों भाग रहे हो? आप जब चाहे चुनाव का ऐलान करेंगे अपनी मर्जी से, एक लोकतंत्र है, न्यायालय के माध्यम से आपने चुनाव रोक कर रखा है। किरण रिजिजू जी जो लॉ मिनिस्टर थे उनको क्यों जाना पड़ा, उस बारे में खुलासा कर दिया, ये तो हम करेंगे। लॉ मिनिस्टर किरण रिजिजू जी को उनका पोर्टफोलियो क्यों बदल दिया अचानक, 1 घंटे में क्या हुआ उसके पीछे, कौन है, क्या किया, क्या अपराध है, इसमें क्या कांड किया था,
न्यायालय के ऊपर दबाव कौन ला रहा था, कौन से केस में ला रहा था? आप में हिम्मत है ना, चुनाव को जाइए, हम तैयार है, भागो मत चुनाव से, लोकतंत्र है देश में। आप लोकतंत्र को और न्याय व्यवस्था को खरीदने की कोशिश कर रहे हो दबाव से, नहीं चलेगा। सर टोला काटला नुकसान है, ये 50-50 खोके दिले त्यात कोणाचा नोट आहे सगळ्या? हे 50 खोके वाले जे आहे त्यांनी अजून ते खोके बाहेर नाही काढले, त्यांचे फार नुकसान झालंय। ते आता मुख्यमंत्र्यांकडे नोटा बदलून मागतायत। पैसा या सरकारकडे सध्याच्या महाराष्ट्रातल्या आणि भारतीय जनता पक्षाकडे पडलेला। शेतकऱ्याच्या खिशात, कष्टकऱ्याच्या खिशात 2000 नोट नाहीये। सगळे हैराण आहेत, 40 आमदार सगळे 2000 नोटात व्यवहार झाले आहेत ना खोके। आता त्या खोक्यांचं करायचं काय, धावपळ चाललंय फार मोठी।